नमस्कार, सीमाज किचनमध्ये आपले स्वागत आहे। कैरीचा सीजन आहे, मग आपण आज कच्च्या कैरीपासून साखरांबा बनवणार आहोत। साखरांबा बनवण्यासाठी आपल्याला कैरी लागणार आहे। या कैरी, एक कैरी मी घेतली आहे, ती किसून घेतली आहे। साखर, साजूक तूप, वेलची पूड व चार लवंगा। आपण साखर आंबा बनवण्यासाठी सुरू करूया। या कढईत मी दोन चमचे तूप टाकले आहे। तूप पूर्णपणे वितळलं की यात या चार लवंगा टाकली। तुपा व लवंगामुळे तुमचा ह्या साखर आंबा वर्षभर टिकू शकतो, त्यासाठी ह्या वस्तू तुम्ही साखर आंब्यासाठी वापरा। आता आपल्या लवंगा तुपात भाजल्या आहेत व्यवस्थित। गॅस स्लोच ठेवायचा आहे। यामध्ये आपण एक वाटी किसून घेतलेला आंबा टाकून घेऊया। किसून घेतलेली कैरी आपण या तुपात टाकायचे, स्लो गॅसवर हे भाजायचे। हलवत राहायचे जेणेकरून खाली चिकटणार। कैरीचा कलर बदलताना तुम्हाला दिसत असेल। एका वाटी किसलेल्या कैरीला एक वाटी साखर घ्यायची। साखरेला पाणी सुटू लागलंय। तुम्हाला जर जास्त साखर हवी असेल तर जास्त टाकायची, कमी गोड हवा असेल तर कमी साखर टाकू शकता। आता यावरून आपण एक साधारण अर्धा चमचा वेलची पूड टाकणार आहे। पूर्ण असा रंग चेंज झालाय कैरीचा तुम्ही बघू शकता। आता थंड झाल्यानंतर ना तुम्ही पॅक बंद भरणीत बंद करून ठेवू शकता, वर्षभर हे टिकू शकतं। हे तुम्ही चपाती, पोळी कशासोबतही खाऊ शकता। फायनली आपला साखर आंबा तयार झाला आहे। हा आंबा तुम्ही काचेच्या भरणीत काढून ठेवा, वर्षभर आरामात टिकू शकतो। हा आंबा तुम्ही चपातीसोबत जाम म्हणून देखील हा खाऊ शकता। माझी ही रेसिपी कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा, तसेच ही घरी करून देखील पहा। धन्यवाद।